नमस्कार, ओगलेस किचनमध्ये आज आपण करणार आहोत पपयाची बर्फी। आता इथे मी एक साधारण अर्धा किलोचा पपया घेतलेला आहे, पिकलेला पपया आहे। त्याला मी साफ करून त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याची आपल्याला प्युरे करायची आहे। आता इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि आता ही 1 कप आपली जी प्युरे होती पपयाची ती मी आता याच्यामध्ये ॲड करते। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिटं झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप मिल्क पावडर घालायची आहे। आणि इथे आता मी एका वेळेला 1/2 कप इथे पावडर शुगर घातलेली आहे, पिठी साखर। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि इथे मी अजून 1/2 कप पिठी साखर घातलेली आहे, ज्यामुळे ती मिक्स करायला सोपं जातं। आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची। साधारण 15-20 मिनिटं झालेली आहे। इथे मी वेलची पूड घालून घेतलेली आहे। मी पाहू शकता आपलं हे मिश्रण घट्ट होत आलं आहे आणि पॅन सोडत आहे। इथे मी एक प्लेट घेतली आहे ग्रीस केलेली, त्याच्यावर आता मिश्रण मी हे चांगलं व्यवस्थित पसरून घेते अशा प्रकारे। तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता तुमच्या चॉईसचे। ते मी बदाम आणि पिस्त्याचे उभे काप केलेले आहेत ते मी याच्यावर असे भरून घेते। याला 10 मिनिटं झालं, जरा थोडंसं गार होऊ द्या। इथे आता आपल्याला इथे फक्त असं ह्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे वड्यांचं अशा प्रकारे। आणि याला अजिबात न हलवता आपल्याला ह्याला 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। फिर मला अशी कट करून दाखवते आहे, तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम तोंडात विरघळणारी आपली ही वडी आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। थँक्यू।